मामी आलाय बाई तुम्ही पैसे आणल्यात कुठे ठेवू आणा इकडं एवढंच होय अहो ह्याच्यात फक्त तेलाचा डबा येईल निस्तच तेल पिता का तिखट मीठ डाळ तांदूळ किराणा नका होय घर चालवायचं म्हणजे काही गंमत वाटली का तुम्हाला मामी एक दिवस थांबा असं काय होणार एका दिवसानं उद्या बी पैसे देतो मी कधी संध्याकाळी आणि तेव्हा पत्र आम्ही काय उपाशी बसायचं का मामी अहो फक्त एक दिवस थांबा बर तुम्ही म्हणताय तर थांबते अगो बाई आलो मी माझा आज्या आज्या कुठे गेल तसं कामावर अग एका मित्राची साईट आहे तिकडे गेलो आणि हे काय झालं हाताला कुठे उचला पाचली करत नाहीस ना नाही नाही मग हे काय लागले हाताला लय लागले नाही ग किरकोळ आहे बघू दाखव मला उडून किस्त लागले बघू देत अग जिजे काय नाही झालं तर आणि मी काय खरं सांगत नाही तुला पोरा तुला किती वेळ सांगितलं हात पाय सांभाळून काम कर म्हणून पण नाही पुष्पा हे पुष्पा आता तुम्हाला काय झालं वरडायला अगं पोराला भूक लागली असेल वाढ की दोन तास खाईल ग आज्या तुला किती वेळ मी सांगितलं की टायमात खात पिझ्झा म्हणून अरे जर काळजी घे ना स्वतःची करून खायला घालणार आम्ही आणि फुकटची काळजी घे म्हणाला तुमचं काय जात आहे अगं पुष्पा मी त्याची आजी आहे माझा जीव तुटणारच की ग तर आणि आम्ही कुणी नाही वय हे ऐकायचं राहिलं होतं आता जा तू पण हात पाय तुम्ही जेवाली पुष्पा हे काय वांग अगं पण तुला माहितीये ना तिला वांग आवडत नाही ते का आम्ही विकतोच की माणसं नाहीत वय आम्ही अग पण जरा वाशाट बिशाट केलं असत पोरानं आवडीन खाल्लं असत का जीजी 460 रुपये किलो मटण आहे तुमच्या पोराचा एक दिवसाचा पगार जीजे अग खाईन मी तिकडे गेल्यापासून सगळं खायची सवय लागली मला अजिंक्य तुम्हाला जरा लोणचं आणू का आधीच विचारलं नाही म्हणजे न विचारता आणलेलं तुम्हाला चालत नाही ना अगं विचारतेस काय आणखी नाही नको जीजे खा तुम्ही काय राजा तुला वांग्याची भाजी आवडत नव्हती ना जीजे आता सैन्यात गेल्यावर हे आवडत ते आवडत नाही असं म्हणून नाही चालत जे असेल ते खावं लागत उपकार झालं बाबा आर्लीवाल्यांचं निदान वांग्याची भाजी तर खायला लागलास तू काय मन मारू नकोस तुला जे आवडते ना ते मला सांग तुला सगळं चांगलं चुंगलं करून काय घालते बघ पण असं मन मारू नकोस हे घर तुझ्या हक्काचं आहे र आजी आता काय करत असेल कटाळून बहुतेक झोपला असेल पण माझ्याशी बोलल्या बिगर तो झोपणार बी नाही पण तो फोन तरी कसा करणार लई कटाळला असेल आणि त्याच्या हाताला बी लागलंय ना अयो मी तर विचारायचं विसरले हात दुखायचा राहिला का नाही कुणास ठाऊ फोनच करते हॅलो आजा हा बोल जेवलास का वय झोपायला आलो तू जेवलीस तू जेवल्या बगर मी कशी जेवणार येडेस का तू
मला असलं काय आवडत नाही बर का. बर बर मग काय होत जेवाय. वांग. म्हणजे तू वांग खाल्लंस होय. वय काय आता भाऊ जे म्हणल्या सगळ्याची सवय करून घ्यावी लागते. हात काय म्हणतोय. हाय बर. बर रात्री झोपताना कोमट तेलानं मालिश करून घे. बर ठेव फोन. कर रुसलायस का कुणा. तसं काय नाही जरा कटाळा आलाय. ठीक आहे झोप तू आराम कर. हा उद्या बोल. काळजी घे. गुड नाईट. गुड नाईट. आजाला कोणतर काय तर बोलला असणार. काय झालंय त्यालाच माहित. कस होणार आजाच काय माहित. जयडे काय करतेस. आव मलम लावते. नाही नको. अजिबात काय ऐकणार नाही मी तुमचं. बघतो हाताने इकडं आणि इकडं. आव किती लागलंय तुम्हाला. कस लागलं. अग कामावर गेलतो तिकडं लागलं. तुमचं ना हल्ली लक्षच नसत. कुठं हरवलेलं असतंय काय माहित. अग चुकून लागलंय. राहू दे नको लावू मलम. नको लावू म्हणजे. अहो किती लागलंय बघा तुम्हाला. जरा मलम लावती म्हणजे आराम मिळेल. अग नाही नको. आणि तस बी जास्त नाही लागलेलं. आणि रुमाल बांधला होताच की झालं आता कमी. काय तुम्ही बी रुमालानं कधी जखम भरती वे. आणि हे रुमाल काय. अजिंक्य हे रुमाल कुणाच आहे. ते हा कामावर लागलं ना तवा कामगारांना बांधलाय. पण हे तर लेडीज रुमाल आहे. तिथल्या बाईच आहे म्हणजे नवरा बायको कामाला येतात ना. मग तिथं लागल्यावर त्या कामगारांनी त्याच्या बायकोचा रुमाल घेतला आणि बांधला. अस आहे वे. हा सर झोपू दे मला. कटाळा आलाय. आणि तू बी झोप दे. आवाज इंक्य थोडा मलम लावला म्हणजे बरं वाटेल. आणि नको म्हणलं ना तुला. काय झालंय तुम्हाला. कुठं काय झालंय. तिकडं होता तेव्हा किती चांगलं बोलत होता माझ्याशी. आता तुम्हाला काय चाललं ना झालंय. अग तस नाही काम करून कटाळा आलाय ना म्हणून म्हणलं झोपतो. बाकी काय नाही. ठीक आहे जडे. सॉरी. असू द्या तुम्ही झोपा. तुमची काळजी वाटली म्हणून आले होते मलम लावायला. पण तुम्हाला माझं काहीच नाही.
स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 जय. आजा पोरा, तुला सुट्टी मिळाली लय बरं झालं बघ, माझं घर भरल्यासारखं झालं. जी जे, मी जरा बाहेर जाऊन येते ग. जेडे, कुठं निघालीस ग? जी जे, तूच म्हणतीस ना बाहेर जाताना कुटायचं नसतं म्हणून. येते जरा जाऊन. बर जा. भैया जय श्री. कुठे? मागे. ओ व्हीआयपी, या या इकडे. काय लईच गडबडीत? हा जरा माणसा संग 2 मिनिटं थांबाव, बोलाव. का हजा आल्यापासून आम्हाला विसरलास? असं काय नाही. मग कसं ठरल्याप्रमाणे तुम्ही शीतलशी मैत्री केली, पण तुम्ही सगळे जुने हिशोबच विसरून गेला. आता काय प्रोग्रेस हा आहे का नाही काहीच कळना. आता तिकडेच निघाली मी. काय सांगता? का आम्ही विचारलं गेलं की तिकडं चाललं असं सांगून आमचं मन खुश ठेवायचा प्रयत्न करताय. असं करत असाल तर फेल झाल. म्हणजे तुम्हाला खोटं वाटतंय? आम्ही एकदा विश्वास टाकला की टाकला, आणि आम्हाला खात्री आहे ना तुम्ही हा विषय नक्कीच निकालात काढणार. पण अपडेट पाहिजेत ना. मग बाकी कुठवर आलंय आमच्या लग्नाचं? शीतलच्या आई जवळ येऊन थांबले. तिला हाताशी घ्यायचं चाललंय. वा, एकदा का तिला हाताशी घेतलं की शीतलचा हात हातात घ्यायला तुम्ही मुकळ. म्हणजे डायरेक्ट आमच्या लवच्या काळजात हात घातला म्हणे की? थेट काळजात. त्याले काळजात. आता काळीज हातात काढून घ्यायला वेळ लागणार नाही. काळीज आपण काढायचं नाही हो भैया. मग ते समोरच्यानं काढून आपल्या पुढ्यात ठेवलं पाहिजे. पण नक्की कस? ते तुम्ही माझ्याव सोडा. तिच्या मनात मी तुमच्याबद्दल एवढं चांगलं भरवणार की तुमचं स्थळ गेल्यावर नाही म्हणायला एवढीशी बी जागा राहणार नाही. एकदम करेक्ट आहे. आता फक्त माझी ताचपणी सुरू आहे की शीतलच्या आईला शीतलसाठी नक्की कसा मुलगा पाहिजे. हा घ्या घ्या घ्या, शोध घ्या. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे बर का, शीतलच्या आईला तोच मुलगा आवडणार जो मी तिच्या मनात भरवणार. कळलं का? हा येते बर का. या. भैया तुम्ही या मायाली केलं तर चांगलंच कामाला लावलं की. आणि आजला बी. हा भैया बाकी काय म्हणा बर का, ही जयश्री खरी हुशार आहे. हिने तुमच्या लग्नाचा चंगच बांधलाय की. कसं आहे टॅलेंट, आपली गाठ बांधल्याशिवाय तिचा बी गुत्ता सुटणार नाही. हा पण आज कुठं दिसत नाही ती? तो कामावर जातोय ना आता. काय सांगतोस? 2 दिवस झालं जातोय. बिचाऱ्याचं तर सुट्टी बी नशिबात नाही. कुठं? मी सांगितलं तिथं जातोय ना. नाही मग ते म्हणाले 28 दिवसांसाठी आम्ही नोकरी नाही न देऊ शकत म्हणून त्यो. अरे कुठं जातोय? खाणीव जातोय कामाला. बरीच दगड गाडीत भरायला. आईबाप नसले ना असं हाल असत. मामा आपला चांगला आहे पण त्या बाई समोर त्याचं काय चालत नसणार. परवा फौजी बघितलंच की तुम्ही. अरे म्हणून तर जीव जळतोय. आणि विद्या कुठे? आईला घेऊन मामाकडे गेलाय. अरे तेवढं चालायचंच, त्यांची बी मनं जपायला लागतातच की. नमस्कार फौजी. अरे भैया नमस्कार. काय फौजी चेष्टा करताय? अहो तुम्ही आशीर्वाद द्यायचे, नमस्कार कसले घालताय? अरे आशीर्वाद द्यायला एवढा मोठा नाही झाला अजून. तुला मोठा झालाय. पण आता उपयोग आहे काय त्या मोठेपणाचा? लोक खडी फोडायला जातील पण कामासाठी आमची शिफारस नाही घेणार.
ते काय काम चांगलंय का फौजी? हा काय राहुले, तुझा एवढा जिग्र मित्र ना तो, मी इतक्या वर्षात त्याला दाढी करायला का नाही शिकवलं? आता जर का दाढी करायला शिकवलं असत तर आता उपयोगी आलं असत का नसत? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज्याला दाढी शिकायची काही बी गरज नाही, काय तिची मिलिटरीत आयती दाढी करून मिळते। टॅलेंट बघितलं का, ह्याला म्हणतात ट्रू फ्रेंडशिप। बघितलं का फौजी, आज्याविषयी बोललं की कस झोंबलं राहुल्याला। ऐका नाही दो दिल एक जान हाय चामी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय? नाही नाही अजिबात नाही, म्हणूनच म्हणलं तो फेस लावल तू वस्तारा फिरव। खडी फोडायला जाण्यापेक्षा हे काम कधी बेस्ट आहे भैया। तुम्ही बहुतेक इसरला वाटत, मी टॅलेंटला काय ऑफर दिल ती माहित आहे ना? मागच्या वेळी आमच्या दुकानात थांबा ना, खाऊन पिऊन 50 रुपये देतो, केस जाडायचे, आता तुम्हाला पण ऑफर देतो। नाही म्हणजे तुम्हाला काय टॅलेंट सारखं केस जाडा ठेवणार नाही काय? तुम्हाला जर दाढी शिकायची असेल तर ती आमच्या पलीकडची बापूंची खुर्ची आहे का नाही, ती खुर्ची आणि कैची देतो, आमचं बापू बसतील गल्ल्याव भैया। आणि लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या नावानं खड पोडण्यापेक्षा खडी पोडलेली कधी बी चांगली। मी जी बोलतो ती एकदम कॉन्फिडन्स न बोलतो। कसल्या याच्या नादी लागतंय, चला इथन। या मंडळ आपला आभारी आहे। काय म्हणतीस बोल? काय म्हणणार आहे तवा? आणि मी काय म्हणलं तरी तुम्हाला कुठे आहे? जाऊबा गाव तवा कामच करत असता। मग काय करणार बाई, तू जर आमच्या शितलीला समजावून सांग। तिला काय सांगू मी आता? अगं हेच की जरा घरात मदत करावी। ती घरात काय मदत करत नसल, पण तिची मदत होतीच की तुम्हाला। कसली मदत? आहो म्हणजे आता ती बाहेर काम करते, त्याची मदत होतच असेल की। बाहेर कसलं काम करते? ते कम वंशिका मध्ये काम करते, झेरॉक्सच्या मशीनवर। काय वय? अहो काकी, अशी मुलगी मिळायला नशिबच लागत बघा, ती घराला मदत व्हावी म्हणून काम करते आणि ते बी कॉलेज करून। ही पोरगी मला काहीच बोलली नाही की। तिने सांगितलं आणि तुम्ही नाही म्हणला तर? म्हणूनच तिने सांगितलं नसेल। पण काकी तुम्ही काय बी म्हणा, तिची मैत्रीण असल्याचा मला अभिमानच वाटतो। अगं पण यांना कळलं तर ते काय म्हणतील? ते कशाला काय म्हणतात तवा? आणि तसं बी नानांना बी तिचा अभिमानच वाटेल। हे कसं काय? कुठल्या बी बापाला आपली लेक जर कष्टानं 4 पैसे कमवून आणत असेल तर काळजी वाटणार हे खरंय, पण त्यापेक्षा जास्त अभिमानच वाटणार। अगं पण ही एकुलती एक पोरगी आहे आणि ती अशी बाहेर काम करायला लागली म्हणजे? काकी काम हे काम असत, आणि मी जर बाहेर काम करत असते ना तर माझ्या पप्पांना बी माझा लय अभिमान वाटला असता। आणि काकी ती स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करते, त्यात चुकीचं काय हो? मला काय वाटतंय ती बँकेची नोटीस आली होती ना तेव्हापासून शितलीनं लयच मनावर घेतले। काकी एक रुमाल दे की, अगं कालच नवीन रुमाल दिला होता ना, तो काय केलास? तो हरवला। हरवलास? असं कसं हरवलं? आता कसं हरवलं माहित असत तर शोधलं नसतं वय, तरी मला डाऊट होताच तो रुमाल शितलीचाच असणार, म्हणजे अजिंक्य महेश खोटं बोलले। तुझा हरवलेला रुमाल योच तर नाही ना?